तुम्ही सुद्धा पायावर पाय ठेवून कधी पाय घासता का? तुम्हाला ही सवय असेल तर आत्ताच थांबवा, कारण यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं बरं का। समुद्रशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे पाय भाग्य किंवा दुर्दैव सूचित करतात असं मानलं जातं। चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या जीवनात पैशाशी आणि प्रगतीबद्दल काही युक्त्या आपण करत राहतो, मात्र बरेच उपाय केल्यानंतरही यश काही मिळत नाही। यामागे कळत नकळत होणाऱ्या चुकांचा प्रभावही असू शकतो। समुद्रशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे पाय भाग्य किंवा दुर्दैव सूचित करतात असं मानलं जातं। समुद्रशास्त्रानुसार पायाची ठेवण रचना नशिबाचं दारही उघडू शकतात, तर काही पायांशी संबंधित सवयी जीवनात परिणामकारकही असू शकतात असंही सांगितलं जातं। असं म्हणतात की पूर्वेकडे पाय करून झोपल्यास झोप पूर्ण होत नाही, तर उत्तरेकडे पाय करून झोपल्यानं आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारते। पश्चिमेकडे पाय करून झोपल्यास शारीरिक थकवा तसेच मानसिक शांती देखील मिळते। त्याचवेळी दक्षिणेकडे पाय करून झोपणं चुकीचं मानलं जातं। असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा बाहेरून येऊन घरात प्रवेश कराल, तेव्हा प्रथम शूज आणि मोजे काढून पाय धुवावे। असं केल्यास शरीरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात, यासह शरीर आणि मन स्वच्छ तसंच निरोगी राहतं। जेवणापूर्वी पाय हातांनी धुतले पाहिजेत, कारण पायांचे तळवे जितके स्पष्ट असतात तितकी पाचनशक्ती देखील मजबूत होते असंही म्हटलं जातं। या व्यतिरिक्त पायावर पाय ठेवून कधीच पाय घासू नये, यामुळे धनहानी होण्यास सुरुवात होते आणि आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। पायावर पाय घासत राहण्याचीही किंवा हातपाय धुताना पाय एकमेकांवर रगडण्याची सवय जर तुम्हाला असेल, तर ती सवय आत्ताच थांबवा। असं केल्यास मोठ्या नुकसानीची संभावना वाढते असं सांगितलं जातं। पाय नेहमी हाताने किंवा बाथ स्पंजने स्वच्छ करावेत। ही सवय जर तुम्ही थांबवलीत ना, तर यामुळे तुम्ही करत असलेल्या आध्यात्मिक उपायांचा बराच फायदा होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते। याशिवाय एकाग्रता आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पूजा करण्यापूर्वी किंवा मंदिरात जाण्यापूर्वी आपले पाय नक्की धुवावे। धर्मग्रंथानुसार शांत आणि निद्रिस्त झोपण्यासाठी आपले पाय धुणे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।